अस्तित्वासाठी या मॅच मध्ये झुंजतोय। ही अस्तित्वाची लढाई आहे, या स्पर्धेमध्ये कायम राहण्यासाठी याला हा मॅच जिंकणं आवश्यक आहे। आणि दुसऱ्या बाजूला नितीन स्मृती टीम आहे, आज जसं उल्लेख केला गेला जवळपास आज वर्ष श्राद्ध होतं नितीनचं, आणि गेल्या वर्षी नितीनला पाहिलं होतं आपण याच स्पर्धेमध्ये खेळत असताना, आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आपण मागच्या महिन्यामध्ये एक स्पर्धा सुद्धा नितीन स्मृती चषक 2 लाखाची स्पर्धा याच मैदानावरती आयोजन केलं गेलं होतं, आणि नेहमीच आठवणी नितीनच्या मैदानावरती ज्या राहिल्यात। आणि आताही जर बघितलं नितीन स्मृती टीम्स खेळते, आणि त्या टीमचा जर आपण जो लोगो बघितला सिम्बॉल बघितला त्याच्यावरती नितीन पाटील यांची छबी आहे, चित्र आहे, आणि त्यांच्या आठवणी कायम या मैदानावरती राहतील, आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम नक्कीच केलं जाणार। मॅचला होते सुरुवात पहिल्या षटक हाताळण्यासाठी परशुराम पाटील स्ट्रायकर एंडला, चेतन होते हलक्या हाताने चेंडूला खेळलाय, कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर व्हाईट बॉल जवळपास खेळण्याचा प्रयत्न चेतनने केला होता आणि तिथून बाद होऊन तंबूच्या दिशेनं परतले होते चेतन, आणि तेच लक्षात घेऊन आता थोडीशी सावध सुरुवात केली। एक स्कोर स्कोरर या स्ट्रायकर एंडला आता योगेश, मागच्या मॅचमध्ये आपण योगेशने चांगली इनिंग साकारली होती, पण धावांचा मोठा डोंगर होता। हलक्या हाताने चेंडूला खेळला, धाव घेण्याचा प्रयत्न होता डायरेक्ट इटूचा प्रयत्न, आणि तिथून चेंडू थोडासा गेल्या बाजूनं, एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली। चेतन अकोटप्याचा चेंडू आता कट केलाय, चेंडूला कव्हर पॉइंट रिजन मध्ये फील्ड केला जाईल, क्षेत्ररक्षक होते तिथे प्रवीण पाटील, एक धाव या चेंडूवरती पूर्ण। मागच्या 3 चेंडूवरती सिंगल आल्यात, मागच्या 3 चेंडूचा जर आपण खेळ बघितला सिंगल सिंगल न धापलक रोटेट करण्याचा प्रयत्न नितीन स्मृती संघाने केलाय, कारण मागच जो समोरचा प्रतिस्पर्धी संघ आहे त्याच्यासमोर एक आव्हान उभं करायचं, किमान 60 धावांच्या वरचं आव्हान करणारा असा दिवस आहे। खेळपट्टी टणक आहे, धावांचा ओघ जर बघितला तर जवळपास 12-13 सरसेनं धावांचा पाठलाग होतो आज या रात्रीमध्ये। फुलटॉस बॉल फ्लिक करायचा होता चेंडूला, आवडती चेंडू आदळला पाठीमागे, क्षेत्ररक्षण झालंय ते विकेट किपर एनला, निर्धाव चेंडूची सांगता झाली, 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला या षटकातील। तर मागचा मॅच जसा आपण पाहिला होता, आणि मागच्या मॅचमध्ये पटलाक केला गेला होता ऑफसाइडला, भाई चेंडूला खेळले विलास पठाण, हो सुंदर कॅच विलास पाटील, अर्थात विलास पठाण नावाने सर्वांना परिचित मास्टरचा खेळाडू, आणि मास्टरच्या खेळाडूने टिपलाय हा सुंदर झेल, पुढे सरसावून झेल टिपलाय गॉन। क्रमांक 3 वरती रितेश पाटील स्ट्रायकर यांना एक चांगला झेल विलास पाटील यांनी टिपलाय, शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील, पुढे सरसावून ड्राईव्ह केलाय चेंडूला, तिथून जमीन लगत फटका खेळलाय विलास वेगाने येतोय लॉंग ऑन वर, एक धावी या चेंडूवरती पूर्ण केले पहिल्या षटकाचा
खेळ संपला, योगेशच्या रूपाने महत्त्वाचा विकेट प्राप्त केला परशुरामाने, चार धावा झाल्यात, पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे, धावा आहेत धावफलकावरती चार, सुरुवात आहे थोडीशी अडकळी डलमळीत आहेत, पण अजून चार षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहेत, त्या 60 धावसंख्येवरती पोहोचेल नितीन स्मृती संघ की प्राप्ती वॉरियर्स वॉरियर्स प्रमाणे लढण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे। यानंतरचा मॅच जो महत्त्वाचा मॅच असणार आहे चालू सामना एलिमिनेटरचा मॅच, इथून जिंकणारा संघ आपला आव्हान या स्पर्धेमध्ये कायम ठेवेल आणि त्यांचा मॅच त्यांचा सामना जो होईल तो मागचा मॅच ज्यांनी गमावलाय तो आई एकविरा टीम्स या संघा दरम्यान होणार आहे। आतापर्यंत आपण बघितलं पहिल्या दिवशी 11 स्टार ट्रिपल एट रजनीश पाटील यांचा संघ क्वालिफाय झाला आहे, त्याच्यानंतर पाटील ब्रदर्स अर्थात प्रेम पाटील यांचा संघ जो क्वालिफाय होणार आहे, तिसरा संघ दुसरा संघ ठरला होता, तिसरा संघ देवासाई अर्थात विनायक पाटील यांचा संघ, चौथा संघ जो ठरला होता क्वालिफाय होणारा जेम्स बॉन्ड 5607 भावेश पाटील यांचा संघ, आणि आजच्या दिवसातला क्वालिफाय होणारा संघ इत्विक 24 रंजन पाटील यांचा संघ ठरलाय। सहाव्या जागेसाठी आता ही लढाई चालू आहे, सहाव्या त्या स्पॉटसाठी तिथून लढाई चालू आहे, कुठला एक संघ क्वालिफाय होणार त्यासाठी या तीन संघामधली ही लढाई आहे। प्रवीण पाटील बाबू डीबीएन लाईव्हचे प्रोप्रायटर जी जोडी आहे धनंजय मांगेल आणि प्रवीण पाटील यांची, त्यापैकी प्रवीण पाटील गोलंदाजीसाठी समोरच्या दिशेला अपिश ड्राईव्ह केलाय चेंडूला, वेगाने चेंडूवरती पोहोचले, आता सरळ स्टँडवरती नेम साधलाय, आवश्यकता नव्हती तिथून थ्रो करण्याची आणि तिथून थ्रो झालाय, दोन धावा या चेंडूवरती पूर्ण करते फलंदाज रितेश। आता बघा योगेश बाद झालेत पण संधी आहे रितेशला, संधी आहे चेतनला आपला खेळ दाखवण्याची, कारण मागचा मॅच जसा आपण पाहिला तर सँडी बाद झाले पण मिलिंदनं चांगला खेळ दाखवला, तसा आकाश बाद झाले पण त्यानंतर सुद्धा गंगाधर असतील देवेंद्र असतील त्यानंतर निशांतनं चांगला खेळ दाखवलाय। खोट्या पॅदा चेंडू आता सुंदर फटका, सुंदर फटका रितेशच्या बॅट मध्ये बॅकफुट पंच कव्हर पॉइंटच्या शतरक्षकाला बीट करून चेंडू गेलाय कव्हरला सीमारेषे पार चौकार चार धावा। आम्ही का उल्लेख करतो कारण प्रत्येक टीम मध्ये आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन खेळाडू तर चालणं आवश्यकच असणार, पण आयकॉन खेळाडू जर नाही चालला तर बाकीच्या खेळाडूंवरती जबाबदारी वाढते, मग आयकॉन चालला तरी ठीक नाही चालला तर आय कॅन डू इट, बाकीच्या खेळाडूंनी तेच सांगायचं की मला हे करणं शक्य आहे मी करू शकतो किंवा मला जी संधी मिळालेली आहे मी ही माझा खेळ इथे दाखवू शकतो, ही नारंगी प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हालाही संधी आहे, आय कॅन डू इट आय डिझर्व इट आणि आय विल गेट इट, हे जे मंत्र आहे सेल्फ इस्टीमचा मंत्र आहे तो तुम्हाला नक्कीच इथे जपायचा आहे। हा कोटा पॅदा चेंडू आहे रितेशनं या चेंडूला हुक केले, चेंडू हुक बाय हुक बाय क्रूक चेंडू गेला डीप स्क्वेअरच्या डोक्यावरनं षटकार सहा धावा। बिलकुल आता रितेश सर रितेश गाणे वाजले की बचके रे ना बाबू प्रवीण पाटील साठी तो इशारा आलाय, रितेशचा फॉर्म मध्ये आले चेंडू हवेत केला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गडी बाद गॉन इज गॉन, समोर लॉंग ऑफला एक सुंदर झेल टिपलाय आणि रितेशची एक आक्रमक खेळी ज्याच्यामध्ये एक चौकार होता षटकार होता ते खेळीला आलाय पूर्ण विराम, रितेश बाद होत असताना सुरुवात करून दिले। मनीष नवीन फलंदाज
मैदानावरती सज्ज झाले तर प्रवीण पाटीलला लाभले यश। पहिला तर पुढे सरसावले, थोडासा दूर वरून खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं, एक सर रन ऍड होईल, धावफलकावरती धावा जाऊन पोचल्या त्या 17 वरती जाऊन धावफलका पोचलाय। नितीन स्मृती टीम प्रथम बॅटिंग करते, त्यांच्या समोर आहे प्राप्ती वॉरियर्स। हलक्या हाताने चेंडूला बॅकफुटला जाऊन फक्त खेळे सॉफ्ट एक पंच केलाय, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय, थोडासा वेळ मिळाला आणि त्या वेळेमध्ये दोन धावा या चेंडूवरती पूर्ण केले गेले। पॉईंट रिजन मध्ये थोडासा खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा पुरेपूर दोन फलंदाजाने उचललाय। दोन धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 19-19 वरती जाऊन पोहोचलेला असताना बघा योगेश बाद झाले, त्याच्यानंतर दोन फटके चांगले रोवा खास करून रितेश पाटीलने खेळलं आणि त्यानंतर ही यंगस्टरची जोडी आहे, ही नवतरुण नवोदित खेळाडूंची जोडी आहे, बरंच काही शिकण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा आहे। दुसऱ्या बाजूला प्रवीण पाटील आहेत, या षटकामध्ये धावा आल्यात, विकेट्सही आलाय, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे, क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात असताना ऑफसाईडच्या दिशेने एक शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक, एक एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ आहे, ऑन साईडला जर आपण पाहिलं तर एक शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात। बॅट स्विंग जोरात होते, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे निघून गेला, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना दोन षटकांचा खेळ संपला आहे आणि दोन षटकांतर धावा आहेत धावफलकावरती 19-19। प्रथम बॅटिंग करताना नितीन स्मृती टीम प्राप्ती वॉरियर्सची अगेन्स्ट, महत्वाचा मॅच, तीन षटकांचा खेळ बाकी आहे, धावा झाले धावफलकावरती 19। आयोजन सामन्याचा सारे मिळून आज करतील जल्लोष क्रिकेटचा एक विराईचा आशीर्वाद यहुदानी आईची आहे हो सही का आपने लाजवाब मुकाबला है और आप देख रहे हैं नारंगी बीमलिक 2023 का यह थरारा दो ओवर का खेल समाप्त। रन संख्या की बात की जाए तो रन संख्या बनी है 19 दो विकेट के नुकसान पर। एक बेहतरीन गेंदबाज युवा खिलाड़ी स्ट्राइक पर बल्लेबाज है मगर गेंदबाजी पर प्रकाश आए हैं। बेहतरीन गेंद बैकफुट पर गए, गेंद को कट कर दिया, गेंद कवर रीजन पर जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन आसान से पूरा होता हुआ। इस एक रन के साथ स्कोर 20 रनों पर जाता हुआ तीसरे ओवर की प्रगति पर पहली गेंद पर एक लाजवाब ड्राइव करते हुए देखते हुए बल्लेबाज के द्वारा मगर ये करना होगा। योगेश आउट होने के बाद चेतन एक तरफ है तो एक तरफ बात की जाए तो मनीष स्ट्राइक पर आप देखने को मिल जाएंगे। प्रकाश की अगली गेंद खेलने तैयार, ये बेहतरीन बल्लेबाज है युवा खिलाड़ी, ये मौके आपको आए हैं, इस मौके को बना देंगे तो आने वाला साल आपके लिए बेहतरीन अंदाज में होगा। आंसर फाइनल पर खिलाड़ी है एक लाजवाब कैच वहां से ड्रॉप होता और गेंद डीप फाइनल क्षेत्र में जाती हुई जब तक गेंद को फील करके थ्रो आएगा दो रन आसान पूरे होते हुए। बैकअप होना जरूरी है, बैकअप नहीं तो आपका पैकअप भी हो जाएगा क्योंकि ये मुकाबला आपने गवाया तो इस मैदान पर 365 दिन नारंगी प्रीमियर लीग और गॉव कप के इंतजार के एक एक पल आपके लिए छुपते हुए नजर आएंगे। तो मंगेश सर जी हमारे साथ है कॉम्बॉक में, एक बेहतरीन आवाज और वाकई में एक लाजवाब कमेंटेटर है। देखना होगा ये मुकाबला किसके भाग में जाएगा, दोनों टीमों ने एक एक मुकाबला गवाया, इस मुकाबले के लिए आपके लिए इस मुकाबले को जीत कर आगे पड़ाव बढ़ाना होगा तो इस मुकाबले में लड़ना होगा। तो मंगेश सर जी अपना गिरा दोन दिवसाचा अजून खेळ जो झालाय त्याच्यावरती चर्चा आपण करूया। अकोट टप्प्याचा चेंडू हुक केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक पाटला करतोय, चेंडू गेलाय सरला, वन बाउन्स ओव्हर द रोप इन टू द फेन्स, सौकार चार धावा। अजय आपण चर्चा करूया चौकारांशी, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26-26 वरती जाऊन पोहोचले। जसं मी उल्लेख केला गेल्या दोन दिवसामध्ये काय घडलं, गेल्या वर्षीची जे क्वालिफाय होणारे संघ होते ना ते प्रत्येक जण नाही क्वालिफाय झालाय, आज सुद्धा तसे दोन संघ आहेत प्राप्ती वॉरियर्स आय एकवीर आहे आणि याच्यामधला एकच टीम कोणत्या ते क्वालिफाय होईल किंवा एकही होणार नाही अशी परिस्थिती आहे।
आणि अजून एक गोष्ट आहे, नक्कीच तीही सांगण्याचा प्रयत्न, गेल्या दोन दिवसांमध्ये ज्यानं पहिला मॅच गमावलाय ना तो क्वालिफाय झालाय. म्हणजे पाटील ब्रदर्सने पहिला मॅच गमावला होता तो क्वालिफाय झाला होता. दुसऱ्या दिवशी जेम्स बॉन्ड 5607 न पहिला मॅच गमावला होता तो क्वालिफाय झालाय. आता आज बघूया या दोन संघांनी पहिला मॅच गमावलाय हा क्वालिफाय होईल की आई एकवीरा ज्याच्या नंतरचा मॅच खेळणार आहे तो क्वालिफाय होणार आहे. गेल्या दोन वर्ष दोन दिवसातला हा खेळ मैदानावरती झालाय. सही का आपने तुका मगर सजी इस मैदान पर क्या होगा और क्या नहीं. मनीष आबाद का किनारा, विकेट कीपर का सहारा था मगर भाग्यशाली लगे मनीष, विकेट कीपर ने कर दी है गलती. ये गलती कितनी महंगी साबित होगी आने वाला समय तय करेगा. यहाँ पर तो लड़ना होगा दोस्तों, क्योंकि यहाँ पर क्या विन द मैचेस है, क्योंकि आपने इससे पहले मुकाबले देखे हैं. क्या छूटा और बल्लेबाज ने मेला लूटा है, मगर क्या ये बल्लेबाज मेला लूटेंगे ये आने वाला समय तय करेगा, क्योंकि ये गांव कब का है, इंतजार और मेला लूटने का ही दिन है. आज लूटेंगे तो आने वाला समय आपके लिए अच्छा होगा, क्योंकि इसके बाद एक मुकाबला आपके लिए बचेगा. प्रकाश की अगली गेंद मनीष के लिए, ऑन साइड अलोंग पर खेल दिया, गेंद हवा में है, विलास उस कैच के नीचे ले लिया कैच. एक तुम्हारी है तो एक हमारी है, कम ऑन डीजे. मनीष बाद झालेत आणि त्यानंतर अजून एक फलंदाज मैदानावरती तो जातोय डीबीएनच्या माध्यमातनं, जो कॅमेरामॅन अपडेटर म्हणून स्कोरर म्हणून ज्यानं काम केलेलं आहे तो हर्षल मैदानावरती जातोय. आणि अझेर भाई एसिरी मैंने कहा था की ऐसा नाही की आपने पहिला मुकाबला गवाय आहे, तुम्ही पहिला मॅच गमावल्यानंतर सुद्धा क्वालिफाय होऊ शकता. गेल्या दोन दिवसामध्ये तर पाहिलंय, म्हणून जे होप्स आहेत ना उमेद नाही गमावायची दोन्ही टीमसाठी. प्राप्ती वॉरियर्स असेल, नितीन स्मृती टीम असेल, पहिला मॅच तुम्ही जरूर गमावलाय, पण गेल्या दोन दिवसामध्ये असे दोन संघ आहेत ना यांनी पहिला मॅच गमावल्यानंतर, पहिला मॅच हरल्यानंतर त्यांनी क्वालिफाय केलंय या टीमला. ती संधी आहे तुम्हाला, तर ती संधी साधायला हवी. बघूया असा दिवसही त्याला तसाच जातोय, कारण सहा संघ जे उद्याच्या दिवसामध्ये जे सुपर सिक्स खेळणार आहेत, आता कोण कोणाशी खेळणार ते चित्र स्पष्ट होत चाललंय. म्हणजे पहिल्या दिवसातला दोन नंबरचा संघ आज टॉपर झालाय त्याच्याशी खेळेल, तो तिथला टॉपर इकड्या सेकंडशी कोणाशी खेळेल हे काहीशी चित्र स्पष्ट होईल. हर्षल आहे ऑकवर्ड पोझिशन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, कडेला लागून चेंडू गली रिझर्व मध्ये गेलाय. जोपर्यंत शॉर्ट तळम्यांचा क्षेत्ररक्षक उमेश पोहोचतील, एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली आहे. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि तीन षटकांचा धावा आहे धावल कवरती 27-27, 9 सरसरीने धावा आहे 27. दोन षटकांचा खेळ शिल्लक राहिलाय, मागचा मॅच आपण पाहिलाय, शेवटला धावा आल्या होत्या. बघूया धावा येतात की पुन्हा एकदा प्राप्ती वॉरियर्स जी पकड जो दबाव निर्माण केलाय तो दबाव कायम ठेवतील. एक संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा 12 चेंडूच्या खेळामध्ये येऊया. श्रद्धा तिच्या हो नावात, श्रद्धा तिच्या हो नावात, 27 रन बने हैं. तीन ओवर की समाप्ति के बाद 12 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. बाबू आए हैं गेंदबाजी करने के लिए. प्रवीण बाबू देखना होगा कौन से अंदाज में गेंदबाजी कर पाएंगे, बल्लेबाजों को लड़ना होगा. एक तरफ छेद है तो एक तरफ अशोधा को देखने को मिल जाएंगे. बेहतरीन बल्लेबाज है, क्योंकि आपने बहुत साल इस कैमरे की परवाह की है, मगर आज मैदान पर बल्लेबाजी की परवाह करनी होगी और बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा, क्योंकि आपको ये मेले साल में एक बार मिलते हैं, गांव कप खेलने का मौका मिलता है और इस गांव कप में आपका प्रदर्शन इस मैदान पर कला रूप उभरना चाहिए, वो बल्लेबाजी का जलवा होना भी चाहिए, क्योंकि ये नारंगी प्रीमियर लीग 2023 गांव कप आपके सामने चलता हुआ. अच्छा स्ट्राइक पर है, देखिए कप्तान गए थे, ख्याल मंत्र दिया है कि 12 गेंदों में कौन से अंदाज में आपको बल्लेबाजी करनी है, टारगेट सेट करना होगा. जी वॉरियर्स टीम एक तरफ है, खैर साल की चैंपियन टीम है, मगर दोस्तों कहते हैं ना वो साल दूसरा था, ये साल दूसरा है. फुल टॉस, गेंद तीसरे ड्राइव खेल दिया, लंगों पर गेंद हवा में है, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा दूसरे रन की मांग है और दूसरा रन भी पूरा कर जाएंगे दोनों बल्लेबाज. एक तरफ अर्शद और एक तरफ चेतन है. राइट लेफ्ट कॉम्बिनेशन देखने को मिलता हुआ इस दो रन के साथ इसको जा पाता हुआ 29-29 रनों पर. अभी भी 11 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. बाबू के पास गेंदबाजी के वेरिएशन है, मगर कौन से अंदाज में, पहली ओवर थोड़ी सी महंगी साबित हुई थी बाबू द्वारा, मगर इस ओवर में कौन से अंदाज में गेंदबाजी करेंगे प्रवीण बाबू.
शॉर्ट गेंद थी, ऑन साइड पर पुल कर दिया। अरे पावरफुल नहीं, वंडरफुल एंड ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल, सक्सेसफुल एंड सक्सेसफुल सिक्सर आता हुआ। कम ऑन डीजे, शुक्रिया डीजे, थैंक यू, धन्यवाद। क्या बल्लेबाजी का जलवा, एक गेंदबाज कैमरामैन है मगर एक बल्लेबाज भी वहां पर कैमरामैन है। ये दोनों में डीबीएन लाइफ की लड़त है मगर दोस्तों ये गांव कब की लड़त है। कौन सी टीम इस मैदान पर क्वालिफाई कर जाएगी? तुकाम सर जी ने कहा है ना, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। स्ट्रेट ड्राइव खेल दिया, बॉल चुके मगर लॉन्ग पर, जब तक गेंद को फील किया जाएगा बड़ा गैप है, गेम को फील कर जाएंगे। एक लाजवाब फील्डिंग विलास द्वारा ये आपकी टीम के लिए जान दे रहे, तीसरे रन की मांग है, रन आउट का मौका भी है, तुरंत ना खास नहीं है। और इस तीन रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई एक लाजवाब मुकाबला चलता हुआ 38 रन बनते हुए स्कोर बोर्ड पर लगे हैं। एक लाजवाब शुरुआत थी मगर दोस्तों कहते हैं ना, पहला विकेट गया, पहला मुकाबला हमने गंवा है मगर जो गलतियां हुई है उसको सुधार के मैदान पर आई है, आपको हराने वाली टीम पैदा नहीं हो सकती। ये क्रिकेट का मैदान है, ये नारंगी का मैदान है, बहुत कुछ देखा है दोस्तों। वो सुबेर का वक्त है मगर ये रात का वक्त है, क्रिकेट बदलने में वक्त नहीं लगता। और दोस्तों इससे पहले दो मुकाबले आपने देखे हैं, कहां वो मुकाबला था और कहां वो मुकाबला चले गया, इसलिए तो आपको लड़ना होगा। चेतन को स्ट्राइक मिली है, बहुत देरों के बाद चेतन स्ट्राइक पर आए हैं मगर बल्लेबाजी का जलवा भी दिखाना होगा। प्रवीण गेंदबाजी पर है, एक लाजवाब गेंदबाजी का जलवा दिखाना होगा। 38 रन बने हैं, चेतन स्ट्राइक पर है, अगली गेंद चेतन खेलने तैयार। स्ट्रेट ड्राइव खेल दिया लॉन्ग ऑफ पर, जब तक गेंद को फील कर जाएंगे विलास, जब तक गेंद को फील करके थ्रू जाएगा विकेट गेंदबाज के हाथों में, थोड़े से बफल हुए खिलाड़ी और दो रन का फायदा बल्लेबाजों ने उठाया। इस दो रन के साथ इसको जाप होता हुआ 4-0 40 रनों पर। मगर तुकान सर जी अभी भी बात की जाए तो 8 गेंदों का खेल आने बाकी है बल्लेबाजों के पास, क्षमता है, ताकत है बल्लेबाजों के पास और युवा खिलाड़ी है, यही करने का दिन है, इसके बाद वक्त नहीं मिलेगा। 8 चेंडू से खेल रहे हैं, कैसे दिखाने की भेज सत्या ले, फुल टॉस बॉल ना खेल रहे, चेंडू क्षेत्ररक्षक आए, चेंडू चकाली गड़ी बात, दिनेश ने टिपला हजेल, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि दिनेश ने असुंदर असा झेल टिपला आहे आणि चेतनच्या पारीला आलाय, पूर्णविराम गॉन। सुंदर गया झेल इथून टिपला, दिनेश होते डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि त्याने हा झेल टिपला आणि चेतनची पारी मात्र इथे संपलेत, धावा धावफलकावरती थांबलेल्या त्या 40 शारी शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील। आपण चौथे षटकाचा खेळ मैदानावरती पाहतोय, नवीन फलंदाज मैदानावरती गेले ते राकेश ज्याला आपण एनसीसी बी टीम कडून खेळताना भरपूर वेळा पाहिलंय, एक अष्टपैलू खेळ राकेशनं एनसीसी बी कडनं का गेल्या 2-3 वर्षाचा जर खेळ बघितला, राकेशनं चांगला खेळ केलाय आणि तो सध्याच्या घडीला मैदानावरती स्ट्रायकर एनला सज्ज झाला। शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे या चौथ्या षटकातील, धावाय धावफलकावरती 40 चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत विलास पाटील पोहोचत आहेत चेंडूच्या खाली की क्षेत्ररक्षक, ओहो झेल सुटलाय, झेल सुटलाय, प्रयत्न जरूर केला तर तश्न पण झेल सुटलाय आणि त्यानंतर 4 षटकांचा खेळ इथे संपलाय, 4 षटकांचा धावा इथे धावफलकावरती 42 शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लाय। एक संगीत ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं। शुक्रिया डीजे, थैंक यू, धन्यवाद। क्या बात है, 4 ओवर का खेल समाप्त, 42 रन स्कोरबोर्ड पर लगे हैं मगर आने वाली 6 गेंदे बाबू थोड़े से महंगे साबित हुए, 2 ओवर में 30 रन जरूर दिए, 2 विकेट अपने पक्ष में किए हैं मगर बाबू थोड़े से आज महंगे साबित होते हुए नजर आए। मगर क्या ये मुकाबला आखिरी 6 गेंदे किसके ऊपर जवाबदारी दी जाएगी, कौन से बल्लेबाज इस मैदान पर मेला लुटेंगे, क्योंकि यहाँ पर रमेश आए गेंदबाजी करने के लिए,
उमेश आए हैं गेंदबाजी करने के लिए। राकेश एक तरफ से है, इखलास शवाब बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा, युवा खिलाड़ी है और ये मौके आपके लिए आए हैं गांव कप के निमंत्रित के बारे में। और ये नारंगी प्रीमियर लीग 2023 का थरार है और दोस्तों ये मैदान पर क्वालिफाई करने का मौका आया है क्योंकि आप पहली बार इस मैदान पर उतरे हैं और अपने इरादे लेकर आए। कहते हैं ना, इलाका किसका भी हो धमाका हमारा होना चाहिए, वो धमाके वैसी बल्लेबाजी का जलवा दिखाना होना चाहिए। अगली गेंद के लिए बेहतरीन गेंद दी विकेट के ऊपर से मंडाती हुई डॉट बेन, लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ, स्कोर अपनी जगह पर रुका हुआ 42 रनों पर। 5 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। अगली गेंद आउटसाइड मिड विकेट पर, गेंद हवा में है, परशुराम गंभीर उस कैच के नीचे, कोई गलती नहीं करेंगे वो खिलाड़ी और एक बल्लेबाज को लौटना होगा और एक झटका लगता हुआ और एक मधुर संगीत मैदान पर आता हुआ। चार गेंदों का खेल अभी भी आना बाकी, न्यू बैटर मैदान के अंदर दाखिल हो रहे हैं मनीष, देखना होगा मनीष क्या इस मैदान पर चार गेंदों में एक दो बड़े शॉट लगाकर अपनी टीम की रन संख्या को उबार देंगे, क्योंकि करना होगा आपके गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या उबारनी होगी क्योंकि आपके पास ये मौके साल में एक बार नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी देती है, वो भी नारंगी प्रीमियर लीग गांव कप के रूप में। और ये गांव कप आपके लिए बहुत अहम है क्योंकि ये गांव कप आपके पक्ष में आएगा तो एक साल उस गांव कप को इंतजार में आप खुशी की लहर में झीलते हुए नजर आएंगे। तुंगा मंगल सर जी क्या कहना चाहेंगे आप? बिल्कुल लड़ाई चलो उमेश है बॉलिंग मार्क वरती, उमेशला म्हणजे नेहमीच या मैदानावरती जर पाहिलं तर सकाळच्या वेळेला ज्यावेळेला लोक मॉर्निंग वॉक फिटनेससाठी येतात तर नेहमीच उमेश मैदानावरती असतो, मॉर्निंग सेशनला क्रिकेटही प्रॅक्टिस करतोय। अपेश ड्राईव्ह केला चेंडूला, अवैध खेळला चेंडू, जोपर्यंत फील्ड केला जाईल एक धाव या चेंडूवरती पूर्ण वेगानं तीन क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो ते विलास जोपर्यंत प्रयत्न करतील तोपर्यंत दोन धावा मनीष मांगेला इथे पूर्ण करतोय। या दोन धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 44-47 वरती, शेवटच्या तीन चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय या इनिंग्स मधला। नितीन स्मृतीच्या टीम खेळते, नितीन स्मृती त्यांच्या प्रांतीय वॉरियर्सचा हा संघ मैदानावरती आहे। कोलवटाप्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय चेंडूला लॉंग ऑन रिझन मध्ये वेगानं विलास, आज पूर्णपणे बिझी राहिल्यात विलास, धावण्याचा प्रयत्न होतो इथे ना आणि दुसरे धाव घेताना मनीषला परतावं लागतंय, विकेट गमावलाय, धाव फलकावरती धाव आहे 45, 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय। नादी लागले त्यांचे 12 वाजले झाले सारेच छुमंतर, सुगे टाकी एक नंबर, नीलेश पाटील एक नंबर, लगातो पंची पाटील लाई डेंजर, सुगे टाकी एक नंबर, लगातो पंची पाटील लाई डेंजर। नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले झाले सारेच छुमंतर। जे गाणं वाजलं गेलं आणि ते एव्हन जोडी या मैदानावरती सुद्धा आपण पाहिली होती बीजेपीएल विरार ग्रामीण प्रीमियर लीगच्या वेळेला। कबरच्या डोक्यावर चेंडूला खेळायचा होता, प्रकाश पाटील पाटला करतात पण वायडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथून पोहोचतोय, जोपर्यंत दिनेश पोहोचतील दोन धावा या चेंडूवरती राकेश पूर्ण करतोय। या दोन धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 47-47 वरती, शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय। आणि जर भाई एव्हन जोडी आपणही होतं कारण कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून ती मोठी स्पर्धा अंजूरच्या मैदानावरती जी होती 32 बाईकवाली, त्याचे ऑर्गनायझर सुकेश डाकी निलेश पाटील हेच त्यांचं गाणं तिथे वाजलं गेलं होतं आणि ती जोडी बीजेपीएलच्या माध्यमातून याच मैदानावरती आपण त्या जोडीला पाहिलं होतं। शेवटचा बॉल या इनिंग्स मधला, लोअर फुटा चेंडू समोरच्या दिशेने खेळला, व्ही मध्ये खेळलाय, जोपर्यंत फील्ड केल्या जातील दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय। दोन धावा या चेंडूवरती पूर्ण, 5 षटकांचा खेळ झालाय पूर्ण आणि 5 षटकांतर धावाय धावफलकावरती 49-49 50 धावांचं लक्ष समोर ठेवलंय प्राप्ती वॉरियर्स समोर। हे 50 धावांचं लक्ष पार करेल प्राप्ती वॉरियर्स की नितीन स्मृती टीम 49 मध्ये रोखण्याचं यशस्वी होईल, कारण दोन्ही टीमसाठी महत्वाचं मॅच आहे। पुन्हा एकदा तेच सॉंग ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया 50 धावांच्या पाठलागावरती। त्यांचे 12 वाजले झाले सारे छुमंतर,
नीलेश पाटील एक नंबर दादा चौधरी पाटील डेंजर सुके टाकी एक नंबर दादा चौधरी पाटील डेंजर सलामी जोडी मैदानावरती पाठवायची आहे कारण टीम इथून नितीन स्मृती टीम मैदानावरती सज्ज झाले आता आणि टीमवरती नजर टाकली तर तिथे रितेश आहे योगेश आहे मनीष राकेश अजून एक मनीष अजून एक खेळाडू आहे मैदानावरती गेला योगेशच्या जोडीनं कारण एक चर्चा जहीर भाई जैसे हम कह रहे थे ना कि कोण ऐसा खिलाड़ी था जो पहिले फायनल में खेला है दुसरे भी फायनल में खेला है म्हणजे काही खेळाडू असतील कदाचित अजूनही आमच्या लक्षात येत नाही आहे पण एक खेळाडू होता जो पहिल्या फायनल मध्ये खेळला होता दुसऱ्या फायनल मध्ये पण खेळला होता मयूर मांगेला खेळला होता आणि या आता टीम मध्ये मयूर मांगेला उतरलाय पण थोडासा फरक आहे कारण नाव सेम आहे पण मयूर मांगेला मैदानावरती तिथून उतरलाय बघूया मयूरचं मैदानावरती उतरणं तिथून लक फॅक्टर नितीन स्मृती टीमला जाताय का की प्रतिभा वॉरियर्स मागच्या दोन वर्षामध्ये फायनल मध्ये धडक मारणारा जो संघ ठरलेला होता तो संघ पुन्हा एकदा या एनपीएल नारंगी प्रीमियर लीग 2023 गाव कप सीझन 3 मध्ये लागोपाठच्या तिसऱ्या वेळेला त्या टप्प्यावरती पोहोचतोय कारण मागच्या वर्षी एक पाहिलं होतं म्हणजे प्राप्ती वारीचा संघ त्याच्या अगोदरच्या वर्षी जर पाहिलं होतं तर एका वेळेला 9 खेळाडूंनी मैदानात इथे उतरला होता आणि या त्या 9 खेळाडूंनी खेळत असताना सुद्धा फायटिंग स्पिरिट त्या टीमने दाखवली होती बघूया प्राप्ती वॉरियर्स वॉरियर्स प्रमाणे खेळतील कि नितीन ज्याजत वर्ष श्राद्ध झाले त्या नितीनला पुन्हा एकदा मानवंदना देण्यासाठी नितीन स्मृती टीम या मॅच मध्ये जिंकून खऱ्या अर्थात नितीनला एक भावपूर्ण आदरांजली देण्याचा प्रयत्न हे टीम नितीन स्मृतीची टीम करेल का फार इंटरेस्टिंग मॅच आहे दोन्ही टीमसाठी एलिमिनेटरचा मॅच आहे आणि त्या एलिमिनेटरच्या मॅच साठी भरपूर काही चर्चा झाले आणि चर्चेनंतर दोन्ही सलामी जोडी मैदानावरती ओपनिंग पेस मैदानावरती परशुराम पाटील प्रकाश पाटील पालच्या मॅच मध्ये चांगला स्टार्ट मिळवून दिला होता आणि पहिले षटक हाताळण्यासाठी राकेश राठोड सज्ज झालाय 30-50 धावांचं आव्हान आहे महत्वाचा मॅच महत्वाचं षटक हाताळण्यासाठी राकेश सज्ज झालाय पहिला चेंडू हाताळण्यासाठी राकेश तिथून येतोय स्ट्रायकर एनला फलंदाज आहे परशुराम हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली गली रिझन मध्ये चेंडू चाललाय फायनल सडमॅन रिझन मध्ये चेंडू चाललाय पाटलाग केला जातोय पाटलाग नाही रोखू शकलाय आणि पहिल्या चेंडूवरती नजाकत वाला ताकत नाही नजाकत वाला सौकार परशुरामच्या बॅट मधन 4
देखिए, पहली गेंद बागपुर पर गए, गेंद को लेट कर दिया और गेंद थर्ड मैन बॉलिंग के बाद दो खिलाड़ी को जीती हुई, चार रनों के लिए फरार। परशुराम के बल्ले से आता हुआ एक बेहतरीन चौका, 50 रनों का टारगेट है, मगर क्या इस मैदान पर कर पाएंगे, गेंदबाज करने देंगे, ये आने वाला समय तय करेगा। एक बेहतरीन मुकाबला चलता हुआ, राकेश गेंदबाजी पर है, करना होगा आज दोस्तों ये मुकाबले के लिए लड़ना होगा। अगली गेंद हल्को से फिक कर दिया, गेंद शॉर्ट फाइन लेग पर जा रही हुई, खिलाड़ी जब तक गेंद को फल कर पाएंगे, एक रन जरूर मिलता हुआ इसको जा पहुंचता हुआ 5 रन पर। तो सजी अभी भी 45 रनों की दरकार है, पहली गेंद पर एक लाजवाब लेट कट और थर्ड मैन खिलाड़ी को चीती हुई गेंद थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर परशुराम के बल्ले से देखने को मिली, क्या कहना चाहेंगे आप? नहीं, परशुराम ला अपन असंच पाहिले, एक कैच प्राइज आले स्क्वेअर लेगला मयूर मांगेला आहे फील्डिंगला, आणि मयूरने जर कॅच टिपला, झेल जर टिपला, कॅच जर घेतला तर कुंदन पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। चला एटीएम तिथे ओपन झालंय, स्क्वेअर लेगला मयूर मांगेला आहे, ऑन साइडला चेंडू केला तर चेंडू मिड विकेट रिजनमध्ये वेगानं गणेश पोहोचलाय, तिथून चेंडूवरती एक धाव्या चेंडूवरती पूर्ण करतोय प्रकाश पाटील, अनुभव आहे, मास्टर खेळाडू आहे। दुसऱ्या बाजूला मागच्या वर्षी जसं जैरभाई तुम्ही उल्लेख केला होता, मागच्या वर्षीचा परशुरामचा फॉर्म अल्फलातून होता, एनपीएलमध्ये संपूर्ण नारंगी प्रीमियर लीग सीझन 2 2022 खऱ्या अर्थानं परशुरामने आपल्या नावाचा डंका दाखवला होता, बघूया 2023 सुद्धा तोच प्रयत्न चाललाय। सही का तुम्हाला सर जी, अगली गेंद राकेश की परशुराम खिलाती हुई, शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर जाकर गेंद को खेल दिया, फाइन लेग क्षेत्र में मयूर मांगेला, गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकल जाएगी क्या, ये सी मारे का बार, मिलेंगे रन, चार तो होगा बेड़ा पार, कम ऑन डीजे। मयूर मांगेला तर गेलं होतं 500 प्राइस लागलं, पण डीजे वाल्याने गाणं जास्त जोरात वाजवले, तिथून मिसफील्ड केले मयूर मांगेला ना, आणि त्याच्या जोडीवाला डीजे वाला आहे आणि त्याने ते गाणं थोडस जोरात वाजवलंय, सौकार आलाय, चांगला फटका होता, फ्लिकचा फटका केला होता स्क्वेअरच्या रिझन मध्ये, सौकार परशुराम पाटील जसा उल्लेख आम्ही करतोय, राकेशकडे क्षमता आहे, बघा परशुरामला कशा पद्धतीने चेंडू हाताळेल, बघा तुमच्याकडे क्षमता आहे, तुमच्याकडे काबिलियत आहे, गुणवत्ता आहे, आता हे स्टेज आहे परफॉर्मन्स करण्याची, नाही तर तुमचं तर टॅलेंट, तुमचं तंत्र, तुमचं टेक्निक, तुमची गुणवत्ता, तुमची क्षमता, तुमच्यामधली असलेली कॅपॅसिटी, एबिलिटी, सर्व काही कागदावरतीच राहणार आहे, आता ज्यावेळेला मैदानावरती ज्यावेळेला संधी आहे ना त्यावेळेला ती तुम्ही दाखवा, तर तुमचं नाव नक्कीच या प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुढे येईल। सही का तुम्हाला सर जी, ये कर कर दिखाना होगा, आखिरी गेंद पहली ओवर की इस मैदान पर राकेश लेकर तैयार होते हुए परशुराम के लिए, लो फुट टॉस गेंद बनाकर हल्को से खेल दिया, ऑन साइड मिड विकेट पर गेंद जाती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा बफर के भाग है, मगर कॉलिंग अच्छी है, दूसरे रन की मांगे आप, रनआउट का मौका है, वहां पर थोड़ी सी गलती होती हुई, ये गलती नहीं होनी चाहिए, मिस्टेक वाला गाना बजेगा तो आपको तकलीफ होगी, ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ, पहला रन संख्या है 12, मगर आने वाली अभी भी गेंदें मैदान पर है 24 और 24 गेंदों में इस मैदान पर अभी भी 38 रनों की दरकार है, देख रहा होगा ये मुकाबला किसके पक्ष में जाएगा और किसके नहीं, और चलते हैं डीजे ऑपरेटर के पास, सुनते एक मधुर संगीत, फिर आते हैं मैदान की ओर। 12 वाजले झाले सारे छुमंतर, सुगे टाकी एक नंबर, नीलेश पाटील एक नंबर, लगातो संधी पाटील डेंजर, सुगे टाकी एक नंबर, लगातो संधी पाटील एक नंबर लागले, पण एक नंबर कॅश साठी कॅश प्राइज झाले, आता कुंदन पाटील यांनी आले होते मयूर मांगेल यांच्यासाठी, आता तिथून गोविंद पाटील यांचाही फोन आलाय नर्तम मांगेल यांच्याकडनं, मयूरनं जर कॅश टिपला एक नंबर कॅच एक हाताने तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे, कॅश प्राईज तिथून आले आणि बरोबर त्याच ठिकाणी आहे, बघूया प्रकाश पाटील आहेत, प्रकाश पाटील आणि मयूर मांगेलचं कॉम्बिनेशन आहे, बघूया 2000 कॅश प्राईज आहे तिथून मयूरसाठी, बॉलिंग साठी सज्ज झाले आता योगेश गरत, आणि एव्हन जोडीकडनं एक कॅश प्राईज आले परशुराम पाटील साठी, लागोपाठ 3 चौकार 3 षटकार 1000 रुपयाचा कॅश प्राईज परशुराम पाटील साठी जाहीर होते। सही का तुम्हाला सर जी, क्या मुकाबला है, इनाम की राशि, योगेश गेंदबाजी के तैयार, आउटसाइड मिड विकेट पर प्रकाश नामाता बैंडेज छटकार, गेसी मारे का बार छटकार, कमान डीजे। Yes,
पाटील ओल्ड इज ऑलवेज गोल्ड, ओल्ड इज ऑलवेज गोल्ड, जुनं तेच सोनं ते दाखवण्याचा प्रयत्न प्रकाश पाटील ना केलाय. अकोटा पैदा चेंडू शॉट ऑन पुल केला, चेंडू साला मिड विकेटच्या रिदम मध्ये, चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण झाले तिथून, एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न परशुरामची ते काशी येत आहे. काल आपण विजय पाटीलला पाहिलं होतं, आता परशुराम नाही बघा तो रे बद्दू. काल विजय पाटील याच पद्धतीने आपण रनिंग बिटवीन द विकेट असताना बघितलं, तर परशुरामची ती काशी येत आहे. हे कसं रूपांतर दोन धावांमध्ये कसं करणं ते परशुराम जाणत आहेत, आणि या दोन धावांशी धावफलका जाऊन पोहोचला, वेगाने जाऊन पोहोचतोय. स्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता निर्धाव चेंडूची सांगता. अजून एक कॅश प्राइज आले प्रवीण पाटील बाली यांच्याकडनं, मयूर मांगेला हायलाईट आहे या मॅचचा, जर डाईव्ह मारून कॅच घेतला तर 1000 रुपये उडता पंचीवाला कॅच. क्या बात है, मयूर मांगेला गेले इनामगी राशी आधी अगली गेंद शॉर्ट गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, बैट और गेंद का कोई संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में, स्कोर अपनी जगह पे रुका हुआ 20, अभी भी 30 रनों की दरकार है, गेंदे मैदान पर आने बाकी है 20. क्या मुकाबला चलता हुआ, और मयूर के चाहते बॉस है, और देखना होगा मयूर इस मैदान पर वो कैमरा मां करके दिखाएंगे, क्या चेक बनाना होगा और इनामों की राशि अपने जेब में करनी होगी. ओह लाजवाब गेंदबाजी, बैट का किनारा, विकेट कीपर का सारा, बड़ी मछली जाल में आती, बल्लेबाज गॉन, कम ऑन डीजे, आवाज आई आपलाच हवा. आपने सही कहा, फॅन फॉलोअर बहुत आहे, मयूर मांगेल्याचे फॅन फॉलोअर भरपूर आहे, डीजे वालेने गाणं सुद्धा आता मयूरसाठी लावलं होतं, कारण मयूरनेच डीजे वालेला इथे आणलंय, त्याकरता ते गाणं वाजलं होतं की आता तरी देवा मला पावशील का. आता 1 कॅचसाठी कुंदन पाटील 500 रुपये, गोविंद पाटील नर्दम मांगेलाय 2000 रुपये, उडता पंची कॅच घेतला तर प्रवीण पाटील बाली यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचं, म्हणजे आता मॅच बाजूला ठेवा, कॅच घेतली तरी 3-3.5 हजार रुपये आहेत मयूर मांगेलासाठी. एक चांगली इनिंग प्रकाश पाटीलनं खेळला आहेत, एक षटकार आपण पाहिला तिथून, 2 षटकार ज्या पद्धतीनं बॅटमन आपण प्रकाश पाटीलचे पाहिले, 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला, धावा आहे धापलकावरती 20 रन्स ऑन बोर्ड, धापलकावरती धावा आहेत 20, पाटलाक आहे 50 धावांचा, इथून नवीन फलंदाज मैदानावरती प्रवीण पाटील बाबू गेले. आता मागच्या मॅच मध्ये हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळला होता, बिलकुल झेर भाई हेलिकॉप्टर तो उडाया था बाबूने, प्रवीण पाटीलनं चांगला फटका खेळला होता. बघूया योगेश करत आहेत इथून गोलंदाजीला, मागचे 2 चेंडू 3 चेंडू जवळपास चांगले हाताळले तो योगेश गरत यांनी. एक स्ट्राईक गोलंदाज आहे, प्रमुख गोलंदाज आहे, जबाबदारी फार मोठी आहे, कारण या मॅच मध्ये विकेट फॅक्टर महत्वाचा असणार आहे, जितके विकेट जातील तितका दबाव प्रतिस्पर्ध्यावरती येणार आहे, तर विकेट फॅक्टर महत्वाचा आहे. एक विकेट तर जरूर आलाय प्रकाश पाटीलच्या रूपाने, पण आता प्रवीण पाटील स्ट्रायकर यांना सही का तुम अगर सही, आपकी वॉरियर्स टीम इस मैदान पर लड़ रही है, जगह भी है, पसीने गवा रही है. योगेश एक लाश जवाब गेंदबाजी का नजारा पिच करते हुए, अगली गेंद लो फिल्टर्स बना के वाइड यॉर्कर, एक लाश जवाब गेंदबाजी का नजारा, पहली गेंद पर 6 रन, दूसरी गेंद पर 2 रन, उसके बाद 4 गेंदे बिंदी, उसमें एक बड़ी मछली को जाल में फंसाया, एक लाश जवाब ओवर का समाप्ति होती हुई, मगर गेंद है मैदान पर 18, आने बाकी है रन अभी भी 30, मगर 10 की रन से बल्लेबाजी करनी है, मगर देखना होगा पहली ओवर में आए थे 12 रन, मगर क्या ये मैच में कहानी बदल जाएगी. एक लेते हैं छोटा सा ब्रेक और सुनते एक मधुर संगीत, फिर आते हैं मैदान की ओर. आता धावा करायची, आता मतलब 10 के 100 से हा बल्लेबाजी करणे, या 10 का दम दिखाना आहे, दमकम दिखाना आहे, दोन्ही बाजून दमकम दाखवायचं आहे. पण आता कसं झालं की दोन्ही संघ थोडस जपून पावलं उचलतात, बघा गोलंदाजीला कोण येणार त्याच्यावरती चर्चा झाली आहे, तर कसं बॅटिंग करायची त्याच्यावरती परशुराम प्रवीण याच्यामध्ये सुद्धा चर्चा झाली आहेत, आणि त्या चर्चेतनं निष्पन्न असं झालं की आता राकेश राठोडचा प्रमुख गोलंदाज आहे, पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या होत्या या राकेशची, आपण प्रमुख गोलंदाज आहे, आणि त्या कारणास्तव त्याला पुन्हा एकदा 3रं षटक हाताळण्यासाठी संधी दिली आहे. हा जर आपण बघितला तर अँगल, जर मॅचचा अँगल बघितला, क्रुशियल मोमेंट आहे इथून, मॅच विकेट आला तर पुन्हा एकदा नितीन स्मृती टीम कमबॅक करेल, इथे धावा आल्या तर प्रति वॉरियर्स
धावा जर आल्या ड्राइव करायचा होता फुल टॉस बॉलला नाही कन्वर्ट करू शकला पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण फील्ड केला जात त्याला या चेंडूला जे किसन होते एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते। अजेर भाई म्हणून सांगण्याचा उद्देश तोच आहे की पहिले दोन दिवस आपण मॅच बघितलेल्या आहेत स्ट्रॅटेजी फार महत्वाची आहे। बघा पहिल्या दिवसामध्ये 12-32 असताना स्ट्रायकर गोलंदाज नाही आला आणि त्याचा परिणाम काय झाला तर माहिती होतं। कालच्या मॅचमध्ये सुद्धा 18-40 मॅच असताना स्ट्रायकर गोलंदाज नाही आला तो मॅच गेला होता आणि ते टाळण्यासाठी नितीन स्मृती स्ट्रायकर गोलंदाजचा वापर करते। सही कहा तुमने सर जी। अगली गेंद प्रवीण के लिए आती हुई ऑन साइड पर गेंद को खेल दिया मिड विकेट के क्षेत्र में गेंद जाती हुई जब तक खिलाड़ी उस गेंद को कलेक्ट करते एक रन जरूर मिलेगा। अब लड़ना होगा 16 गेंदों का खेल मैदान पर है 28 रनों की दरकार है ये मुकाबला किसके पक्ष में जाएगा। दोस्तों कहते हैं ना मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होनी चाहिए। एक लाजवाब हौसला बन जाएगा तो इस मैदान पर घोसला भी बन जाएगा। ये लड़ना होगा तुम्हारा मंगेश सर जी आप 16 गेंदे और 28 की दरकार है। बिल्कुल आपने हौसले का जिक्र किया था हौसला तुम्ही जसा उल्लेख केला होता या मैच मध्ये तो वो महत्त्वाचा ठरणार आहे। हौसला हौसले बुलंद है परशुराम पाटील क्लास क्लास दाखवतोय आपला क्लास दाखवणारा दर्जेदार इनफील्डच्या डोक्यावरनं कव्हरच्या डोक्यावरनं सौकार 4 धावा बिल्कुल आपने सही जिक्र किया था हौसले का जिक्र किया था। हौसला जितना बढ़ेगा ना उतना रनों का फासला कम होता जाएगा हौसला कारण तुमचे हौसले जर बुलंद असले तर आव्हान किती मोठं असू द्या तर ते पार केलं जाणार आणि बघूया मॅच मध्ये परशुराम पाटील नाही मॅच सोडणार या क्षणाला राकेशला प्रयत्न करावे लागतील। सही का तुम्हाला मागे सजी 15 गेंदे 24 की दरकार है। स्वीप का फटका गेंद जा रही है फाइनल क्षेत्र में जब तक विकेट कीपर जाकर गेंद को कलेक्ट करेंगे एक रन जरूर मिलेगा। दूसरे रन की मांग है मगर नहीं मना किया वहां पर बाबू ने क्योंकि जानते हैं योगेश के ये मुकाबला प्रवीण भी जानते हैं ये मुकाबला कितना अहम है। अब गेंदे मैदान पर बची है 14 रन आने बाकी इस मैदान पर अभी भी 23 मुकाबला दोनों तरफ है मगर तुम्हारा सर जी किसके लिए अच्छा वक्त लेकर आएगा ये मुकाबला ये तो आने वाला मैच है। अजून एक कैच प्राइज आले लॉन्ग ऑफला पण सुनील पाटीलला क्षेत्ररक्षण करता पाहतो आणि त्यांचा फ्रेंड फॉरएवर ग्रुप आहे नारंगीचा मित्रांचा आणि त्यांच्याकडनं कॅश प्राइज झाले खास करून आपण लॉंग ऑफला सुनील पाटीलला बघू शकता कॅश टिपला तर फ्रेंड फॉर एव्हर टीम्स ग्रुप कडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। हेलिकॉप्टर स्ट्रोक ओ हो प्रवीण पाटीलचा फटका वाईडिश लॉंग ऑफला चेंडू सरलाय महत्वाच्या क्षणी मच निडेड सौकार प्रवीण पाटीलच्या बॅट मधनं दणदणीत सौकार डीबीएनचा कॅमेरा सांभाळत असताना का प्रवीण पाटीलची बॅटिंग काय जबरदस्त झाले अफलातून हा फटका खेळलाय सौकार कव्हर बाणी लंग के बाद 4 रन के फरार अगली गेंद 13 गेंदे 19 रनों की दरकार है। स्वीप कर दिया गेंद हवा में विकेट कीपर जा रहे हैं फाइनल क्षेत्र में विकेट कीपर जब तक गेंद को फील्ड कर पाएंगे डीप से खिलाड़ी आए 2 रन आसानी पूरे 30 रन की मांग होगी क्या बाबू को लौटाना होगा मगर नहीं 2 ही रन से संतोष होंगे दोनों खिलाड़ी। आप गेंदे मैदान पर बचेगी 12 रन आने बाकी रहेंगे 17 दोस्तों काम मत जाइए ये है गाँव का भाई ये है नारे की प्रीमियर लीग 2023 का तरार है मगर 12-17 का मामला है किसके पक में जाएगा ये मुकाबला। लेते हैं छोटा सा ब्रेक सुनते हैं मधुर संगीत आते हैं 12-19 की तरफ मैदान के अंदर पानी है चर्चा है 3 ओवर का खेल समाप्त 12-17 का मामला है क्या ये मुकाबला किसी मुकाबला में जाएगा। और दोस्तों यही तो है ना नारंगी प्रीमियर लीग गांव कप की खासियत है कभी भी पलटवार व्यवहार है। और दोस्तों कल के नहीं परसों के 2 दिन के हमने ये मुकाबले देखे हैं ना और तुकार समझी ने उसकी चर्चा भी की थी 12-32 का मुकाबला था आपके महरूफ गेंदबाजी को आपको इस्तेमाल करना था मगर थोड़ी सी गलती हो गई कप्तान से और वो मुकाबला गंवाया है दोनों टीमों ने। मगर दोस्तों कहते हैं ना वक्त पर तय करे कि आपका क्या करना है नहीं तो वक्त तय करेगा कि आपका क्या करना है। तुकार मंगल सर जी बिल्कुल आपने सही जिक्र किया था मॅच कसं आहे बघा म्हणजे मॅच आता चढलाय 12 चेंडूचा खेळ राहिला तो 12
पण दोन्ही टीम साठी आहे या स्पर्धेबाहेर जाण्याचा धोका कतरा धावाकरांच्या 17 धावांचा पाराही वाढलाय, मॅचचा पाराही वाढलाय, 12 चेंडूचा खेळ उरलाय आणि या स्पर्धेबाहेर जाण्याचा धोका कतरा कतरा तो सर्फे है पण हा खेळ असाच असतो ना, जिंदगी जीने का मजा तब है जीवन में इश्को और क्रिकेट खेलने का मजा तब है ना जब हारने का थोड़ा सा रिस्क हो, रिस्क आहे रिस्क वर्क आहे आणि इंडिया मध्ये सर्व चांगले कतरों के खिलाड़ी आहेत प्रत्येक जण, म्हणजे खिलाड़ियों का खिलाड़ी आपण अक्षय कुमारला पाहिलं होतं खिलाड़ीला पाहिलं होतं पण सगळ्यात जास्त कतरों के खिलाड़ी आहेत ना इंडिया मध्ये आहेत, सिगरेटच्या पॅकेट वरती लिहिलेलं असतं इंजुरियस टू हेल्थ कतरा आहे पण तरी पण पितातच ना, बघूया मॅच मध्ये कतरों का खिलाड़ी कोण येतोय, प्रवीण पाटील साठी भगत अली मित्र मंडळाकडनं सावकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आले, ओ काय बॉलिंग मनीष आलाय छोटा पॅक बड़ा धमाका दाखवेल का या मॅच मध्ये, फार मोठा स्टेज आहे मनीष साठी, मनीष जर हिट ठरला तर नाव प्रत्येकाच्या तोंडावरती येणार आहे, जसं म्हणतात ना पहचान से मिलावा काम थोडी देर तक याद रखता है, काम से मिली मिली पहचान उम्र भर याद तक से, तुम्ही काम करा नाव करण्यासाठी कॅमेरामॅन आहेस सैकरेनला परशुराम पाटील, आगोटे पे चेंडू आहे लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव, मॅच मध्ये रोमांच आलाय, मनीष आहे बॉलिंग मार्क वरती तर परशुराम पाटील स्ट्रायकर एंडला तिथून सज्ज झालाय, एक कॅच प्राइज आला होता फ्रेंड फॉर एव्हर कडनं की जर सुनील पाटील बॉलिंग वरती आले तर 2 विकेट साठी त्यांच्यासाठी सुद्धा 2000 रुपयाचा कॅश प्राइज होत, इथून फ्रेंड फॉर एव्हर ग्रुप आहे पण सध्याच्या घडीला आता टीबीएन चा कॅमेरा कॅच करतोय मनीषला, लागोपाठ 2 चेंडू निर्धावात आल्यात मनीष पाटील, इनसाइड आउट चा फटका खेळण्याचा प्रयत्न पॉइंट रिझन मध्ये चेंडू गेला जोपर्यंत फील्ड करते रितेश चेंडू वरती पोहोचल्यात, एकच धाव चांगली गोलंदाजी मनीष साठी चाळ्या व्हायला कारण मोठा मॅच आहे मोठा दबाव आहे पण दबाव मध्ये सुंदर गोलंदाजी मनीष तिथून हाताळताय, मेरा कद छोटा है लेकिन मेरा परफॉर्मन्स बहुत बड़ा है, फार मोठा माझा परफॉर्मन्स आहे दाखवण्याचा प्रयत्न मनीष इथे करतोय, सही कहा तुम बाकी सर जी, वाकई में छोटा पैकेज बड़ा धमाका इस मैदान पर होता हुआ, 9 गेंदे और 16 रनों की दरकार है मगर प्रवीण स्ट्राइक पर है, इनके बाद भी क्षमता है करना होगा आज नहीं तो फिर कभी नहीं, 365 दिन इंतजार करना होगा नारंगी प्रीमियर लीग 2023 नहीं 2024 तक आपको एक एक पल छुपते हुए नजर आएंगे, अगली गेंद फुल टॉस गेंद को स्विप कर दिया गेंद फाइनल क्षेत्र में जारी, जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन नासाही पूरा होता हुआ, एक ही रन से संतोष होना पड़ेगा, ये मौका था गेंदबाज ने दिया था मौका बल्लेबाज नहीं पार कर पाया इस मौके को, मगर दोस्तों कहते हैं ना एक गेंद आपके लिए बहुत कुछ देकर जाती है और एक अच्छी गेंद इस मैदान से दूर कर देती है, ये मुकाबला चलता हुआ अब गेंद है मैदान पर 8 रन आने बाकी है इस मैदान पर अभी भी 15, ये मुकाबला किसके पक्ष में जाएगा तुम्हारा मंगेला सर जी, बिल्कुल जैसे कहते हैं ना क्रिकेट खेलना बच्चों का खेल नहीं पर हाँ छोटा बच्ची है मनीष है आणि मनीष आतापर्यंत 4 चेंडू सुंदर हाताळल्यात फक्त 2 धावा मागच्या 4 चेंडू वरती खर्च केल्यात 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता, स्ट्रायकर एंडला तिथून परशुराम पाटील, परशुराम पाटीलचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता इथून काय घडलंय तिथून लेग बायचा इशारा, काय गोलंदाजी चाललंय जबरदस्त मोठा स्टेज मोठा परफॉर्मन्स मनीषनं या मॅच मध्ये बिलकुल जान डालीये मैच मध्ये पुन्हा एकदा आणून दिले ये टीम नितीन स्मृती टीमला, बघूया शेवटचा चेंडूचा कॅच शिल्लक आहे आणि आता मॅच राहिलाय 7 चेंडू 14 वरती, सही कहा सुकांत सर जी 7 गेंदे और 14 रन बचपन का याद आपको तो इस मैदान पर लेकर आया है, वो पारे को याद करना होगा हर गेंद पर 2 रन बनाने होंगे मगर कहते हैं ना वक्त किसके लिए रुका नहीं है मगर दोस्तों ये वक्त पर तय करे कि आप कर दीजिए ये आज इस मैदान पर कर लीजिए तो ये मैदान आपके लिए घुसता हुआ नजर आएगा और ये कैमरामैन आपको सर पर लेकर पूरे देश भर घुसते हुए नजर आएंगे, अगली गेंद प्रवीण के लिए आती हुई दूसरे रन की मांग है मगर मना किया वहां पर परशुराम ने, एक ही रन से संतोष होंगे 6 गेंदे है 13 रनों की दरकार है काम हो जाइए दोस्तों 4 रनों का ओवर इस मैदान पर मनीष द्वारा, मित्रों ने 2 टाई छोटा पैकेज बड़ा धमाका इस मैदान पर हुआ है मगर क्या ये धमाका किसके लिए अच्छा और किसके लिए वक्त लेकर आएगा थोड़ी देर का इंतजार करिए आपका मत जाइए हम ऐसे गए और ऐसे कमान डीजे आया दिया नारिंगी गावत भाई सामना रंगणार 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 आया दिया नारिंगी गावत
शुक्रिया दीजिए, शुक्रिया। वाकई में ये नारंगी के गांव में मेला आया है, मेला लूटिए दोस्तों। ये मेले बार बार नहीं आते, साल में एक बार आपके सामने आएंगे। मगर दोस्तों आप 6 गेंदे और 13 रन है, 2 बड़े शॉट, मगर कौन सा गेंदबाज आएगा, किसके कंधे पर जवाबदारी दी जाएगी। और तुकर सर जी ये चर्चा हुई है, मगर कहते हैं ना चर्चा ज्यादा होती है तो खर्चा भी ज्यादा होता है। सुबह की चाय बड़ों की राय समय समय पर होनी चाहिए, मगर समय पर नहीं हुई तो आपको दिक्कतें मैदान पर हो जाएगी। बिल्कुल, आणि तुम्ही जसं उल्लेख केला गेला, कारण शेवटचे षटक हाताळण्यासाठी भरपूर चर्चा झाली, भरपूर चर्चा झाली। कोणाकडे करणारा 2 ते 3 ऑप्शन होते, 2 ते 3 पर्याय त्यांच्याकडे होते, कोणाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा। 6 चेंडूचा खेळ राहिला। मागचं षटक मनीषनं सुंदर हाताळले, सुंदर या प्रेशर सिच्युएशन मध्ये दडपणाखाली दबावाखाली फक्त 4 धावांचं षटक मनीषनं हाताळले। आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाज कोण येणार त्याच्यावरती चर्चा चाललेली आहे। पण जसं म्हणतात ना की अपयश 2 प्रकार येऊ शकतं, एक तर कोणाचं ना ऐकल्याने आणि एक सर्वांचं ऐकल्याने। इसके लिए सुनो सबके लेकिन करो अपने मन की, आता हे मन की बात नाही सांगत आहेत, पण असं नेहमीच म्हणतात। आणि जे कॅश प्राईज होता फ्रेंड फॉर एव्हर ग्रुप नारंगी यांच्याकडनं सुनील पाटील यांच्यासाठी जे कॅश साठी 500 रुपये होता, आता सेन्सेक्स वाढलाय, त्याचा रेट वाढलाय, डबल रेट झालाय। कॅश जर टिपला सुनील पाटील यांनी तर फ्रेंड फॉर एव्हर ग्रुप कडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे। आता पॉइंटला ते क्षेत्ररक्षकांसाठी गेल्यात, बिलकुल हात उंचावून दाखवतात, ते रेडी आहेत, ते जेल टिपण्यासाठी फ्रेंड फॉर एव्हर ग्रुप सुद्धा रेडी आहेत। आता बघा यारी दोस्तीवाला मॅच आहे, तिथून जय किसन पाटील, जॅक्सन जॅकी बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकर एंडला प्रवीण पाटील, प्रवीण साठी कॅश प्राईज आहे। भगत अली मित्र मंडळाकडनं सौकरांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे, तर गंभीर साठी सुद्धा कॅश प्राईज आहे। बघा इतका वेळ नका जाऊन देऊ, कारण कालही आम्ही म्हटलं होतं की समय के साथ चलो तो नसीब बदल देता है, इसके साथ न चलो तो नसीब कोही पुरा पलट देता है, म्हणून वेळेचं भान ठेवा। 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता, दोन्ही टीम साठी क्रुशियल मॅच आहे, एकदा टाळ्या उद्या दोन्ही टीम साठी। 6-13चा मॅच दोन्ही टीम साठी टाळ्या, प्राप्ती वॉरियर्स वर्सेस नितीन स्मृतीचा हा मॅच आहे। आणि मॅच आता शेवटच्या काही घटकांवरती अवलंबून आहे। जय किसन जॅकी स्ट्रायकर एंडला प्रवीण, चेंडू हवेत खेळला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली 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 टिपला झेल, चेतन टिपला झेल, पहिल्या चेंडूवरती संपलाय प्रवीण पाटीलचा खेळ, गॉन। शुक्रिया दीजिए, टाटा फीस, मगर किसकी होगी यहाँ पर टाटा फीस, ये थोड़ा इंतजार करिए दोस्तों, आपने दोपहर शाम से बहुत इंतजार किया है, क्योंकि ये मुकाबले हैं मैं लाशबाब क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ। ये है नारंगी प्रीमियर लीग गांव कप का 3रा सीजन का बेहतरीन मुकाबला, और दोस्तों 3रा दिन है और क्या मुकाबले चल रहे हैं। कभी बांवार है तो कभी पलटवार है, यहाँ पर गेंदबाज है तो कभी बल्लेबाज है, कभी खिलाड़ी है तो कभी वहां पर गेंदबाज है, ये मुकाबला चलता हुआ। और क्या गेंदबाजी जयकिशन पाटिल सर जी के द्वारा होती हुई, ये अनुभव है। और देखिए वहां पर विकेट कीपर भी अनुभव है, खिलाड़ी ना जिन्होंने नारंगी के लिए बहुत साल दिए हैं, और उन्होंने कहा कि ऑफ स्टंप पर गेंदबाजी करनी है। और एक लाजवाब टप्पा, और प्रवीण बड़े शॉट के लिए मिस टाइम शॉट होता हुआ, लॉन्ग ऑफ पर चेतन के हाथों में एक लाजवाब कैच। तुकार मंगेतर सर जी क्या कहना चाहेंगे, नवीन फलंदाज विलास पाटील, विलास पाटील स्ट्राइकर एंडला, 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता, स्ट्राइकर एंडला विलास आहे, बॉलिंग मार्क वरती जॅकी सज्ज झालाय, कॅश प्राइज भरपूर आले, कारण 5-13चा मॅच आहे। क्या मुकाबला है दोस्तों, ये तो मुकाबले में लड़त है ना विकास है, बहुत ही मुकाबला चलता हुआ। अगली गेंद आउटसाइड खेलने के बाद का गेंद फाइनल क्षेत्र में प्रारंभ होगी, खिलाड़ी जब तक गेंद को फील कर पाएंगे। 4 गेंदे 12 रनों की दरकार है, 2 षटकारों की गरज है, और 2 गेंद एक लाजवाब अंदाज में फेंकनी होगी गेंदबाज को। जय प्रकाश जकिशन सर जी को इस मैदान पर एक अनुभव गेंदबाज है, और उतना बेहतरीन बल्लेबाज भी है, मगर दोनों में जंगी है जंग इस मैदान पर, मगर इस जंग को कौन जीतेगा ये तो आने वाला वक्त कहेगा। जैसे जी कहते हैं गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग होगा या रंग में और रंग चढ़ेगा। अरे कैश प्राइज आले, कॅश प्राईज बंधू पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज आले, जर लागोपाठ 2 विकेट जॅकी टिपतोय तर 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे। क्या बात है, आज प्राइस का मेला है दोस्तों, लूट जाइए।
आज संडे का दिन है, बैंक तो बंद है मगर आपके आईटीएम खुले हैं और हमारे तमाम दर्शकों ने कहा कि आपको एक मिनट साठी थांबेल कारण पैसा दोनों बाजू लगला है। दोन विकेट साठी तिथुन 500 रुपया कैश प्राइज जैकी साठी है बंधु पाटिल यांच्याकडून। तर परशुराम पाटिल किंवा विलास पठाण दोन षटकार जर मारतात या मॅचला जिंकून देतात तर 500 रुपया कैश प्राइज है। दोन्ही बाजूने पैसा लागला, विकेट घ्या, पैसा मिळवा, षटकार मारा, पैसा मिळवा, काम करना होगा अनेक तभी मिळणार आहे अनेक अनेक तेव्हाच येणार आहेत या मॅचला। आता चार चेंडूचा खेळ राहिला आहे शिल्लक। ओ ओ ओ ओ ओ कपडा धुण्यासाठी टाईट आणि मॅच मध्ये वाईड जर आला तर धुलाई होणार, मॅच टाईट आहे वाईड आलाय। आता चार चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि इथून धावा करायची आहे त्या एक ओवर एक 11 11 धावांचा पाठलाग करायचा आहे। इथून धावांचा पाठलाग दोन्ही टीम साठी आणि या दोन्ही टीम असं करतात ना ज्यावेळेला दुधानं तोंड फुलतं ना तर माणूस ताक पण फुकून फुकून पितो तशी कहाणी आहे। मैदानावरती सध्याच्या घडीला दोन्ही टीमची 4-11 मॅच। जॅकी 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 पूर्णपणे सर्वस्व देण्याचा प्रयत्न तिथून झाला, कमिटमेंट बघा, कमिटमेंट, समर्पण, टीम प्रति असलेलं आपलं कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न झाला। दुसऱ्या बाजूला परशुराम आहे, नेव्हर गिव्ह अप, कधी हान मारणार नाहीये वृत्ती परशुरामची आपण पाहिले, बघूया फायटिंग स्पिरिट परशुरामकडे आहे। तर तिथून नेव्हर गिव्ह अपची दिदा खेळ दाखवतोय जॅक्सन सही का तुकान सर जी। तीन गेंदे अभी भी 11 रनों की दरकार है, क्या मुकाबला चलता हुआ, कभी इधर तो कभी उधर वाला, यही तो मुकाबला है ना, यही तो क्रिकेट का खेल है दोस्तों। बैलेंसिंग है मगर दोस्तों अगर सुपर ओवर देखना चाहते हैं तो दोनों टीमों के लिए ताली भी बताइए। दो गेंदों में 9 रन बनेंगे तो ये सुपर ओवर से डुपर ओवर हमें देखने को मिल जाएगा। ये है नारंगी प्रीमियर लीग गांव कप का एक सुपर से डुपर वाला मुकाबला। तुकार सर जी क्या कहना चाहेंगे आप? सुपर डुपर हिट मैच है, या मैच के हीरो भरपूर है, या मैच के हीरो भरपूर है, भरपूर जन है या मैच ला कॉन्ट्रीब्यूट के लिए अपना सहभाग अपना योगदान दिलेला है। आता शेवटच्या दोन घटका वरती राहिला है, दोन घटकावरी राहिला आयपीएल पाहिले आपण, दोन चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना रवींद्र जाडेजाला आपण या मैदानावरती पाहिलंय आयपीएलच्या फायनल मध्ये। बघूया ती पुनरावृत्ती विलास पठाण करेल की जॅक्सन जॅक्सन इथून जॅकीनं चांगले चेंडू हाताळले, दोन चेंडू 9 धावांची आवश्यकता 10 दोन 10 मॅच। येलो आर्मी ऑरेंज आर्मी दोन दोन दो पुन्हा एकदा मॅच, आता 2-9 मॅच आहे, 2-9 टेंशन बघा म्हणजे शोले पिक्चर मधला तो एक एंगल्स या डायलॉग इतना सन्नाटा क्यों मेरे भाई, सन्नाटा भाई पण आई एकविरा टीमला आपण बघू शकता की आता ते पण विचार करतात की बाबा आपल्या समोर कोण येणार आहे, त्यांना कोण पाहिजे, प्राप्ती वॉरियर्स पाहिजे का नीती स्मृती, ती लढाई आहे, कुस्तो गडबड आहे दया दया आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या खाली आहे। 2-9 मॅच, स्ट्रायकर येणला विलास, ओ हो 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 जॅक्सन जॅक्सन ओ हो काय बॉलिंग, सकाकते तर सर्व सोनं नसते पण हे सोनं आहे, 100 नंबरी सोनं आहे, ओल्ड इज ऑलवेज गोल्ड ज्याला म्हणताय, 24 कॅरेटच हे सोनं आहे। जॅक्सनने दाखवून दिले दबाव दडपण प्रेशर सर्व काही होत आणि त्याच वेळेला जॅक्सनने आपली कला पेश केले। और तुकान सर जी वहां पर पहले मुकाबले में कहा गया था ना क्या एक गेंदे 9 रनों की दरकार है, 22 गोल का सोना कहा गया था मगर हसली सोना उभरता हुआ नजर आ रहा है। बिल्कुल 24 कैरेट गोल्ड है 1-9 1-9 याच मैदानावरती आपण पाहिलंय ना 1-8 मॅच पाहिलाय, 1-2 16 मॅच पाहिलाय, बघूया मॅच ऑन आहे, टीव्ही ऑन ठेवा, गेम इज ऑन 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 आणि मॅच ऑनलाईन पण आहे। 1-9 मॅच, जॅक्सन ना जॅक्सन जबरदस्त जबरदस्त मॅच, जॅक्सन ना या मॅचला जिंकलंय। Let's go.
थैंक यू डीजी। मागच्या मॅच मध्ये म्हणून प्रत्येक मॅच वेगळा असतो। जॅक्सन जॅक्सन जो जिता वही सिकंदर बिलकुल हात वनचा उंचावून दाखवतोय। 24 नंबरी सोनं खरं सोनं, फक्त मयूर थोडासा नाराज आहे त्याच्याजवळ कॅश नाही आला। पण नितीन स्मृती म्हणून झेरभाई सिलेमाने जिक्र की आता नितीनचं आज वर्षश्राद्ध होतं आणि नितीनला मानवंदना देण्याचं काम नितीन स्मृती टीम जरूर करणार आणि म्हणून मॅच जिंकवत असताना नितीनला दिलेली खऱ्या अर्थाने ही मानवंदन असणार आहे। आणि आता मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायचे? आणि कारण दोन हिरो आहेत या मॅच चे आणि बघूया नितीन स्मृती योगेश टीम आता दोन तुमचे खेळाडू आहेत त्या मॅन ऑफ द मॅच च्या रेस मध्ये आहेत। कारण एकानं मॅच जिंकून दिलाय तर एकाने मॅच बनवून दिलाय, एकने मॅच को बनाया दुसरे ने मॅच को जिताया, म्हणून दोन्ही खेळाडू तुम्ही या दोन्ही, खास करून छोटा आपला आहे छोटा बच्ची मनीष तुम्ही पण या, जॅक्सन तुम्ही पण या, जॅक्सन